नमस्कार, येणाऱ्या आठवड्यातील शेअर बाजाराचा दिशानिर्देश आणि कुठल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी वापराव्यात या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. जीपीएल कॅपिटलच्या यूट्यूब चॅनलचे सदस्य व्हा व शेअर बाजाराचे अद्ययावत आणि माहिती मिळवण्याची संधी गमवू नका. गुंतवणुकीवर आपले ज्ञान वाढवण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकनवर क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, ह्या आठवड्यात आपण पाहिलं की निफ्टी हा 17,585 ह्या पातळीवर बंद झाला. ह्या आठवड्यात निफ्टीने एकूण 216 अंकांची चांगली कमाई केली आणि एकूण टक्केवारीत निफ्टीत 1.24% वाढ पाहायला मिळाली. ह्या आठवड्याची बाजाराची तांत्रिक निरीक्षणे पुढील प्रमाणे. ह्या आठवड्यात निफ्टीने पुन्हा एकदा उच्च माथा उच्च पायथा ही तेजीची रचना कायम राखून 17,792 ही त्याची नवीन सर्वोच्च पातळी बनवली. ह्यावरून बाजाराची जबरदस्त तेजीची चाल कायम असल्याचे ध्यान असते. आठवड्याच्या आलेखावर निफ्टीने एक तेजीची कॅन्डल रचना बनवली. ह्यावरून बाजाराचे तेजीचे मनसुबे लक्षात येतात. दिवसाच्या आलेखावर निफ्टीने एक दिशाहीन चौकट तोडून वरच्या बाजूस उसळी घेतली आणि ह्यावरून बाजारात तेजी करणाऱ्या व्यापाऱ्यांची भक्कम पकड असल्याचे जाणवते. बाजाराचे महत्वाचे दिशादर्शक हे त्यांच्या 65 ह्या पातळीच्या वरती टिकून राहिल्याचे दिसत असल्याने मध्यम कालावधी करता बाजाराचा तेजीचा वेग कायम असल्याचे ध्यानात येते. तांत्रिक दृष्ट्या बाजाराला तात्काळ भक्कम आधार हा 17,254 हा आहे आणि त्याखाली बाजाराला 17,055 ह्या पातळीवर भक्कम आधार असेल. तसेच वरच्या बाजूस बाजाराला 18,111 आणि त्यावरती 19,046 ह्या पातळ्यांवर मोठ्या प्रतिकाराचा सामना करावा लागू शकतो. सध्याच्या भक्कम तेजीच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी बाजारातील त्यांचे सध्याचे तेजीचे व्यवहार तसेच नवीन तेजीचे व्यवहार करताना 17,254 ही धोक्याची आधार पातळी त्यांच्या सर्व खरेदीच्या व्यवहारांसाठी निश्चित करावी आणि तेजीच्याच व्यवहारात कायम राहावे. बँक निफ्टीच्या बाबतीत निरीक्षण असे की ह्या आठवड्यात बँक निफ्टीने निफ्टीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. आठवड्याच्या आलेखावर बँक निफ्टीने 38,112 ही त्याची नवीन सर्वोच्च पातळी बनवली. दिवसाच्या आलेखावर सुद्धा बँक निफ्टीने मागील सलग 3 दिवस उच्च माथा उच्च पायथा ही तेजीची रचना बनवली. बँक निफ्टीचे महत्वाचे दिशादर्शक हे त्यांच्या 65 ह्या पातळीच्या वर टिकून राहिल्याने बँक निफ्टीचा लघु आणि मध्यम कालावधी करताचा सकारात्मक कल अधोरेखित होतो. येत्या काळासाठी बँक निफ्टीचा तात्काळ भक्कम आधार हा 36,251 हा आहे आणि त्याखाली बँक निफ्टीला 35,310 ह्या पातळीवर भक्कम आधार असेल. तसेच वरच्या बाजूस बँक निफ्टीला 39,057 आणि त्यावरती 41,100 ह्या पातळ्यांवर मोठ्या प्रतिकाराचा सामना करावा लागू शकतो. पुढील आठवड्यासाठी आम्ही 2 कंपन्यांचे सहभाग खरेदीसाठी सुचवू इच्छितो जे की गुंतवणूकदारांना बाजारात चांगला परतावा देऊ शकतील. त्यापैकी पहिला आहे तो म्हणजे अपोलो टायर लिमिटेड. हा सहभाग 223 रुपये ह्या भावाला खरेदी करून त्याचे पुढील लक्ष 242 रुपये इतके राहील व ह्या सहभागाची धोक्याची आधार पातळी 213 रुपये ही असेल. दुसरा सहभाग आहे तो म्हणजे टाटा मोटर्स DVR लिमिटेड. हा सहभाग 145 रुपये ह्या भावाला खरेदी करून गुंतवणूकदारांनी ह्या सहभागाची धोक्याची आधार पातळी 135 रुपये इतकी ठेवावी आणि हा सहभाग येत्या काळात 168 रुपये इतके त्याचे लक्ष गाठू शकतो. तुर्तास इथेच थांबू. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच तुम्हाला शेअर बाजारातील प्रत्येक घडामोडीबद्दल जाणून घ्यायचे असल्यास आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आपण खाली दिलेले बेल आयकनचे बटन दाबून आमच्या GEPL कॅपिटल या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. इन्व्हेस्टमेंट्स इन सिक्युरिटीज मार्केट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल द रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. Investors must make their own investment decision based on their specific goals, financial position, and risk appetite. The content provided herewith is purely for information and educational purpose only.